डाउनलोड द Z5 ऍप नाऊ. ती मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेच्या आजच्याच म्हणजेच 11 मेच्या भागात आपण पाहणार आहोत. ओम आणि रॉकी घरी येताना हॉटेलमधल्या प्रकाराबद्दल बोलत असतात. त्यांचा आवाज मालविका ऐकते आणि रॉकीला रूममध्ये ओढते. ओम एकट्याच बडबड करत पुढे जातो. मालविका रॉकीला सोनाबद्दलचे डिटेल्स विचारते. रॉकी तिला मला काही माहीत नाही म्हणतो. तेव्हा मालविका माहीत नाही तर बॅग भरून निघ म्हणते. मग रॉकी सोनाचं खोटं वर्णन करत पुढे जातो. यापुढे मला काहीही माहीत नाही असं म्हणतो. तेव्हा मालविका ही सोना आता कोण आहे ते मी शोधते असं म्हणते. तिकडे चिन्या स्वीटूच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी मुद्दाम ओम बद्दल वाईट बोलतो. ओम कसा वागला काल मोहित बद्दल, कशाला आपल्या मध्ये मध्ये तो करतो असं मुद्दाम बोल. तेव्हा स्वीटू त्याला काल त्यानेच सगळं सेटल केलं, इतका श्रीमंत असून पण तो आपल्याकडे आला की आपल्यात मिसळून जातो, तू काय त्याला वाईट बोलतो असं म्हणते. तेव्हा चिन्या तिला, मी त्याला बोललो त्याचा त्रास तुला का होतोय, स्वीटू तिथे तो खूप करतो आपल्यासाठी असं म्हणते. चिन्या तिला, तुला कळतंय का तुझं ओमवर प्रेम आहे, समजत का नाही असं म्हणतो. स्वीटू त्याच्यावर हसते, तू ओमला सांगून टाक ना असं चिन्या तिला म्हणतो. स्वीटू त्याला, हे सगळं शक्य नाहीये, प्रेम करणं सोपं नसतं, खूप जबाबदाऱ्या असतात आणि आईने ठरवलं आहे तेच होणार आहे असं ती म्हणते. तुझ्या आनंदात तुझा आनंद आहे पण तू तुझ्या मनाचा विचार का करत नाहीयेस असं म्हणतो. तेव्हा तिथे नलू येते आणि चिन्या बोलायचं थांबतो. नलू त्यांना काय बोलत होतात आणि आता बोलायचं का थांबलात असं विचारते. स्वीटू कालचा विषय होता असं म्हणते. नलू तिला, ओम जे काही वागला त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात, तू मोहित रावांना फोन करून त्यांची समजूत काढ असं नलू स्वीटूला सांगते. स्वीटू होकार देते. तेव्हा स्वीटूच का नेहमी बोलेल असं चिन्या बोलतो. तेव्हा नलू त्याला ओरडते. नंतर मोहित घरी येतो. स्वीटूसाठी तो ड्रेस गिफ्ट घेऊन येतो. त्याला पाहून दादांचा चेहरा पडतो. हा ड्रेस घालून तयार राहा, आपण बाहेर जाऊयात म्हणतो. माझ्या आईला मॉडर्न मुली आवडतात, सून पण तशीच हवी होती म्हणून हा ड्रेस आणला आहे. आता मी हिला माझ्या मित्रांची ओळख करून देणार आहे, आवडली पाहिजे ना माझ्या सगळ्या मित्रांना असं मोहित बोलतो. चिन्या तिथे, सगळ्यांना आवडेल आमची स्वीटू आहेच तशी असं म्हणतो. तेव्हा मोहित त्याला, हो बरोबर आहे तुझं असं सांगतो आणि जरा भाऊजींचा मान ठेवत जा, लोक जावयाचं कौतुक करून थकत नाही आणि इथे पदोपदी अपमान होतो, पण जर हा जावई चिडला तर लग्न मोडू शकतं हा असंही तो म्हणतो. हे ऐकून नलू चिन्याला ओरडते. चिन्या रागात बाहेर जातो. मोहित तेव्हा, जाऊ द्या, येईल शांत झाला की म्हणून मुलांचे एवढे लाड करायचे नसतात असं बोलतो. चिन्या धावत ओमकडे येतो आणि त्याला बाहेर नेत स्वीटूच्या मनाची अवस्था सांगतो. स्वीटू तिच्या सुखाचा विचारच करत नाहीये, तुम्ही दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहात असं चिन्या बोलतो. ओम त्याला, आता नलू मावशी आणि दादा काहीही ठरवू देत, स्वीटूच्या मनात आहे तेच होणार, तिचं लग्न माझ्याशीच होणार असं निश्चय करतो. मालिकेच्या उद्याच्याच म्हणजेच 12 मेच्या भागात आपण पाहणार आहोत. ओम सामान घेऊन स्वीटूकडे राहायला जातो. आता स्वीटूला घरी घेऊनच मी येईन असं तो आईला सांगतो. आता ओम स्वीटूचं प्रेम जिंकेल का जाणून घेण्यासाठी पाहत राहा येऊ कशी तशी मी नांदायला फक्त झी मराठीवर. आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.